And, ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Suresh Bosley. Hello, hello, hello. परफेक्ट okay, <coughs> लोड दिला तुम्ही ठीक <laughs> आहे चालू सो so, माझ्या घरात आजी आजोबांच्या सहवासात वाटलो मी जोपर्यंत तरुण वयात होतो तोपर्यंत आणि आमची आजी म्हणी जास्त म्हणते म्हणजे कधी कधी आजी अशा म्हणी म्हणते ना की तीन दिवसांना आय आयुष्य असं होतोय ते आणि आजी इझिली म्हणून जाते ना म्हणी विणी आणि सगळ्यात खतरनाक रॅप आर्टिस्ट कोण आहे माहिती का आपली आजी जात्यावर नाव घेतलं की चालू लगेच ट्रान्झिशन ऍडिशन बघा ना जात्यावरची गाणी बघितली तुम्ही नाव सांगेपर्यंत अख्ख्या बिरादरीची नावं घरादाराची नावं वाड्याची नावं बरोबर लिरिकल सगळं आणि आमच्या आजी जरा तशी आणि मी लहानपणी आपलं गावाकडे मला जास्त सोडत नव्हती कारण जेव्हा एखाद्या शहरात वाढलेलं पोरग गावाकडे जातात तेव्हा त्याला याड्यातलाही वारी काढतात मी फक्त उन्हाळ्यात जायचो ना मला एकदा करवंद काढायला याला पोरांनी करवंद माहितीत ना आमच्या बाळाकडे करवंद भरपूर मिळतात किनीला आणि यांनी काय सांगितलेलं मला की रानडुकर असते ठीक आहे आता आपण कधी बघितलं नाही फक्त त्यांनी सांगितलेला की आवाज असा असा येतो रानडुकरचा सो असा असा आवाज येतो आणि आम्ही जरा करवंद वगैरे काढले की आवाज काढायला लागली आणि पहिला दिवस डुकर नाही काय नाही हिंनी मला जीव भांडवून सोडला हिकड तिकडं घुसतंय तिकडनं तिकडं घुसतंय आज इकडं तर आम्ही झाडावर चोडलो तुमच्याकडे आलं नाही वे मग मला कळलं याला गावाकडे लईच मजा येते आपल्याला स्ट्रीट स्मार्ट होण्यासाठी गावाकडे गेलं पाहिजे नंतर मग लपाछपी काळा शिकवलं ह्यांनी मला आणि लपाछपीचे नवीनच नियम अक्क गाव कुठं बी फिरा आणि एका पोरा पाच दिवस राज्य माझ्या तीन दिवस राज्य मला लपलेत कुठं आणि राज्य घेत पण लपा एक मसर घेऊन राहणार एक विहिरीत पोहतो एक दार्याला गेलाय आता गाव एवढं मोठं धप्पा देवपर्यंत दुसरा ये पर्यंत पडायचा परत धप्पा आपल्याला सो गावातल्या पोरांनी स्ट्रीट स्मार्ट लय बनवलं मला ठीक आहे आणि त्यात माझ्या भावाचं पण योगदान आहे म्हणजे माझ्यात खिलाडू वृत्ती एवढी आहे ना तुम्ही इमेजिनच करू शकत नाही म्हणजे साऊथ आफ्रिका एवढ्या वेळ हारून त्यांच्याकडे पेशन्स नाहीत आले तेवढे माझ्याकडे आले अनुज भोसलेनं मला असं डेव्हलप केलं आयुष्यात की भाऊ ज्या टीम मध्ये ती टीम हारतच नाही ना आणि हारलं तर त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग डिलीट केलं जात सो अशा वातावरण वाढलं जिथून सगळीकडनं सप्रेसिंग आहे आणि माझा सॉफ्ट कॉर्नर कोण ते आजी आणि अण्णा कारण आजी आज आजोबा असे एक्स्ट्रीम नव्हते झाले माझ्यावर कधी म्हणजे आजीनं अशा म्हणी म्हटल्यानंतर मला कळलं की आय हशी आपल्याला डायरेक्टली नाही का पण असे एक्स्ट्रीम नाही आणि अण्णाने मला कधी मारलं नाही एकदाच मारलेला अनुजन मी भान्य करत होतो तेव्हा आणि आमच्याकडे एक नियम होता की आपल्याला असं आपण पोहण्यामध्ये प्रो नाही आहे म्हणजे उडीबिडी मारून आपल्याला पोहायला येत नाही आपण खाली जाऊन आरामात पोहू शकतो ठीक आहे आणि आजीला माहीत होतं की ह्या वाड्याला काही नीट पोहायला येत नाही आणि प्रत्येक नदीला एक ढो असतो माहीत आहे ना आणि त्या प्रत्येक गावाची एक एक ही असते कहाणी गावा की त्या डोहात धुनं धुतानी बायका मेल्यात आणि त्यांची आत्महतेत आहे आणि ती ओढती आणि ही गावागावात वेगवेगळी स्टोरी असते पण आउटपुट योच असतो आता पुरुष जात करू नको म्हणाल बर डोपोमिन हाय झालं की एकतर थ्रील येत आहे नाहीतर चिप थ्रिल येत आहे आणि पुरुषदा त्याला म्हणलं ना हे करू नको की ते म्हणतं करून बघितलं पाहिजे ठीक आहे सो so, मला सांगितलं कुठंबी जायचं पण ढावात जायचं आता अनुजन मी अनुज हा सेफ प्लेअर आहे म्हणजे जसं आईवडिलांनी मी पायलट प्रोजेक्ट होतो आणि अनुज फायनल प्रोडक्ट आहे की प्रयोग माझ्यावर झाले थोरला आहे ना मी आणि धाकटा परिपक्व झाला तसं तो बी म्हणला भैया तू जा तू उतारला की मी उतारतो भैया उतरला आमच्या गावातल्या हापशेपाशी आजीला माझा आवाज आला आणि मी तेव्हा पाचवीत मला हाय तसा हंड्रेड पेंट्यू सडकत आजीन न्यालता गावात आणि तवा जी माझी काढलेली आहे मी तीन वर्ष गावात जात नव्हतो आणि अजूनही मी माझ्या गावात गेलो मागे एका कार्यक्रमाला मला बोलावलं पाहू म्हणून तर तिथं सरपंच म्हणते तुला आठवते का तुला नागवा सडकत न्यालता सो ह्या स्टोऱ्या मी स्वतः का सांगतोय कारण उद्या कुठला रिपोर्टर माझ्या गावात जाऊन त्याला आमच्या ही नाही सांगितलं पाहिजे ही मी तुला आधी सांगते सो गाव माझं मधवापूर किनी एवढं भारी माणसं सगळी भारी माणसं राहनात जायचं कधी मटात जायचं आमच्या तर मठ आहे आणि हे सगळं भारी गोष्ट चाललेलं आहे आणि तोपर्यंत आपल्याला जिंदगीत प्रेम हा प्रकारच माहीत नाही रे हां म्हणजे आईवडिलांचा आपल्या जीव आहे हा शब्द होता प्रेम हा शब्द लय अशा भाषेत नव्हताच आमच्या आणि आम्ही अशी पोरं म्हणजे नाही का की स्त्री जाताना आपलं कम्युनिकेशन नाही काय काय पुरुष असतात ते दिसाय चांगले सगळं चांगलं आहे बट त्याला कम्युनिकेशनच येत नाही स्त्रीसोबत बरोबर आहे त्या कॅटेगरीत आम्ही होतो आणि त्यांचं आमच्यासोबत जी लोकं होती ना ती पण तशीच होती ए टू झेड माझे मित्र तसेच होते ए टू झेड की त्याला मास्टरीच नाही स्त्रीच्या काय म्हणू शकतो कम्युनिकेशनमध्ये मग ते काहीतरी वेगळंच बोलल काय काय पोरं तर बघा ना एवढी मानानं चांगले आहेत माझे काय काय मित्र एवढे मानानं चांगलेत आणि त्यांच्यासोबत एखाद्या मुलीनं फ्लट केलं आता फ्लट करताना थोडं छेडण्यात येतं ना असं तर त्याला वाटलं रोस्ट केले म्हणून हे तिची लायकी काढून आले प्रत्येक गोष्ट मनाव लावून घेतो पुरुष की मलाच का बोलला हवेतला बाणाला घे बरोबर वर आहे आणि मी त्या कॅटेगरीत खूप अव्वल होतो आणि मी हार्ड कोर थिंक करे म्हणजे पप्पा घरी आला बोलला नाही काय झालं अनुष्य तर बोलले काय विषय आणि ओव्हर थिंकर असल्याचा फायदा सांगतो न होणाऱ्या वाढाव्यासाठी बी आपण तयार असतो आपल्यावर काय झालं देव म्हणतो आता आपण म्हणतो हे ह्यासाठी मी ऑलरेडी तयार होतो ओव्हर थिंकिंग करून बसलेलो मी तयार असतो आपण ऑलरेडी जे होणार नाही त्यासाठी बी हे तयार असते बरोबर आहे माझा भावांना कोविडमध्ये आम्ही सगळी घरी बसलेलो आणि आमच्या ह्याच चर्चा चाललेलो की अरे काय काय चाललंय हे सगळं जगात नाही का कसं व्हायचं म्हणलं हे काय मी तर आला तर तयार आहे आमच्या बाप्पाला आयडिया देते बंकर टाकूया घराखाली पुरुषावर इंग्लिश पिक्चरचा प्रभाव लय भारी असतो टॉम क्रुझ केले की ऍक्टिंग आपल्याकडे बॉलिवूडमध्ये केलं की आहे म्हणते बरोबर आहे आणि ह्या सानिध्यात वाढलो जिथं पुरुष पुरुष कॉन्व्हर्सेशन नॉर्मलाइजच नाही नाही का <laughs> <laughs> की भावा मला असं असं होतंय भावा हे आता तो व्हायला लागले स्टेटस बघून बघून शाळे भिडत असताना असं कोण सांगत नव्हतं की अरे मला तिची आठवणी ती नव्हतं एवढं सोपं बोलणं हे ते म्हणजे काय आणि एखादा ओपन अप झाला ना पुरुष पुरुषापाशी त्याला लोक कोलून द्यायची आता म्हणतात वेंट आऊट वेंट आऊट कसलं वेंट आऊट वेंट आऊट झाला अजिबात स्कोपच नव्हता की आपण कुणा पुढं तर बोलणं किंवा काय सो गावाकडे गेल्यावर मला भारी वाटायचं ना त्या दुस्ती बिस्ती जे जिंकणार आहे त्यांच्या टीममध्ये जायचं लपाच्या पी खाळायला फक्त एकच देवाकडं प्रार्थना की माझ्यावर नंबर येऊ नाही आणि मला ती पोरं ट्रेन करायची हिरिव जायचं इकडं जायचं आहे सगळं भारी आणि मग ती शाळेची सुट्टी संपायची आणि आम्ही घरी जायचो आणि ती घरी गेलं की आठवणी यायची मग ते फ्लॅशबॅक्स येणार बरोबर ते न सॉ ट्रीपच्या आधीची रात्र तुम्ही सगळं इमॅजिन केलेलं असतं हे असं होणार ते तसं होणार सगळ्यात बोगस जर पुरुष जाते आत्तापर्यंत काय हॅकिंग सिस्टीम केली असेल ना आणि मी परत सांगतो हे मी बाकीच्यांना नावाने ठेवत नाही मी केलं आहे म्हणून मी सांगतो सो कुणीही मला कमेंट सेक्शनमध्ये येऊन सांगायचं नाही तू केलेलं दिसते होय मी केलं आहे म्हणून सांगतोय ठीक आहे आता जो जन्माचा सिंगल आहे त्याला कधीतरी वाटतं पोरगी बोलू नाही पण शे हजारी तरी बसावेष्टीत सो पोरं काय करतात एस ठेवतात बॅग आणि कोण आलं की बसलेत कोण आलं की बसलेत मित्र पोरगी आली की मी प्रणव एकदा आम्ही चाललेलो असंच महाबळेश्वरला आम्ही दोघं बसलोय पण्या म्हणलं मी पलीकडं बसतो मला कळलं नाही जी लॉजिक काय होतं ते न सॅप पलीकडे ठेवलं येईल त्याला म्हणते मित्र म्हणलं कुठलं तिसरं तिकीट काढलं हे ना येईल त्याला म्हणतंय महाग येईल त्याला म्हणतंय महाग पोरगी आली सीटवर केली म्हणली थांब माझ्या आजीला बसायचे लावली आजीनं मिसरी बघते आजी कड बसली माझ्या शेजारी भलं कराय गेला असं केलं माझ आणि त्याला भीती काय की तिजन माझं जुळण म्हणते सावऱ्या पोरगी जरा जास्तच बोल्ड नाही वाटली का अरे तिचा परफ्युमचा वास सोडून मी काय घेतलं नाही तुला मला काय बोल करणार आहे मला नाव माहीत नाही तिचं मी प्रणव खराडेवर कोणत्याही गोष्टीने विश्वास ठेवेल पण स्त्री ह्या गोष्टीत मी विश्वासच ठेवू शकणार नाही <laughs> तो जावा जावा मला कॉल करतो ना तेव्हा म्हणतो सावऱ्या मी म्हणतो हा बोल कोणाचा मेसेज आला आहे आणि पुरुष तो कोडकॅक केलेला आहे त्यांनी की त्याला माहिती आहे कुणाचा कॉल आल्यावर काय असणार आहे सो आमच्या घरी असंच वातावरण होतं सरस्वती विद्यालय कोरेगावला शिकलो आणि नववीची सुट्टी चालू होती आणि असं झालं की पप्पांचा माझं असं होतं की आम्ही एक एम ओ साईन केला दोघांनी कॉन्ट्रॅक्ट की तुम्ही माझ्या नजरात बघायचं नाही मी तुमच्या नजरात बघणार ही रिस्पेक्ट आहे एकमेकाबद्दल की आहे एकमेकाकडे बघायचं आणि प्रत्येक बापाला आपल्या पोराकडून एकच प्रॉब्लेम असतो जन्मापासून मृत्यूपर्यंत एक तर तू लय फास्ट जेवतोय नाहीतर लय हळू जेवतोय ह्याच्या जेवणाच्या स्पीडवरनच निम्मी भांडणं असतात कुत्रं लागलं आहे का कुणाला मेसेज करायचा आहे हळू का जीव तुम्ही भाजी आवडली नाही का अरे मी जीव का नको सो so, मी पप्पा याच्या आधीच जेवायचो आणि मी फक्त ऐकायचो पप्पाची आणि मम्मीची नक्की काय चालले आहेत आणि काय आहे ह्यांच्या डोक्यात आणि मग मी डिसाईड करायचो जी डिमांड आहे कंपास मागायचा आहे काय मागायचं आहे पप्पाचा मूड चांगला आहे का ओके okay. बघा ना की आपण किती भारी डाटा अनालिटिक्सवाले पोरं आहे आता आय टीत भारी भारी नावं लहानपणापासून आपल्याला हे दिलेलं देवानं की आजचा डाटा काय आहे की पप्पाचा मूड ठीक नाही आहे सो आज डिमांड देण्याला उपयोग कारण सप्लाय होणारच नाही ना आहे नाहीतर नंतर ग्रिव्हियन्स मॅनेजमेंट करायला लागेल रात्री आपलं आणि मे बी मेंटेनन्स बी नाही का एवढं लहानपणापासून आपलं डोकं ट्रेन केलेलं आहे देवानं ज्याला मला घातलं ना त्या जगाय शिकवते आणि मी बघायचो की मम्मी मला सगळं सांगायची अरे पप्पांचं असं आहे पप्पांचं तसं आहे हे ते आणि मग मला कळायचं हा ओके ओके तर मग शाळेत असताना ना म्हणजे आमच्या शाळेत एक पोरगाव होतं त्याचं नाव नाही सांगणार त्याचं बी लग्न झालं आहे आणि सगळ्यांची लग्न झाल्यात आणि त्यांची नावं घेतली की त्यांच्या बायकोला प्रॉब्लेम होतो आहे कारण उगंच पाण्यागत फेमस झाला आणि त्याला मेसेज आले तर ओके तो आमच्या कॉलेजचा शाळेचा चॉकलेट बॉय होता म्हणजे आमच्यात मुलं आणि मुलीचं कॉन्व्हर्सेशन जर झालं तर ते तीन शाळांना काढायचं कळतंय का अरे तू मैर्या तिच्यावर बोलला मैर्या त्याचं नाव नाहीये डोंट वरी काल्पनिक नाव आहे अरे तुझ्यावर बोलला तुला माहिती आहे का आणि पुरुष एक जात आपली लय भारी की दुसऱ्याच्या सुखात लगेच सुख मानतात लगेच की आता आमच्या वर्गातल्या पोराकडे बघून एक पूर्गी असली की अक्क पॅनल कुश आयो त्याकडे बघून असले तुझ काय अरे तुझ काय पुरींच उलट आहे तू माझ्याकडे का बघितलं नाही बरं ते ना आणि तो पिक्चर आला त्या पिक्चरमध्ये सांगितलेलं की लाईन कधीही बेस्टवर बेस्ट वर नाही मारायची सेकंड बेस्ट वर मारायची आणि हा आम्हाला सगळ्यांना सांगतोय हे लॉजिक असतंय अरे इथं आम्हाला भूमिती कळा ना पुरी बिरी कुठली आणि मी चोर पोलीस खाळायचा ना तरी पुरी पोरांचे कोंडून ठेवणं लांबणंच खोकोला हात न लावणं लामन सो आम्हाला भीती वाटायची पुरींची लिटरली भीती वाटायची कारण पुरी चापटायच्या घरी घेऊन यायच्या घरी नको आल तरी असला तो हे होता म्हणजे एकदा सांगतो एक पोरगी माझ्याकडे बघून हसर होती लाईन देत होती थोडक्यात सांगतो मी तुम्हाला हसर होती डिरेक्टली मला माझ्या एवढा कॉन्फिडन्स आहे की माझा थोबाड बघून ती हसणार मी पहिली चेन उघडी का बघितली माझी मला एवढा कॉन्फिडन्स आहे ना माझ्यावर की माझं तोंड बघून ना हसणार काय तर चुकलेलं आहे शर्टचं बटन खालीवर झालंय का का चेन उघडी आहे काय विषय नक्की ह्या येरात आम्ही वाढलेली लोक एकाचं नातं जुळलं की तीन जणांना कळतंय तीन शाळेंना कळतंय शिक्षकांना वेगळंच कळतंय आणि ह्यात मी वाढलो आणि शाळेतून गेलो कॉलेजला आणि ते सगळ्यांनी सांगितलेलं की कॉलेजची पूर्ण आहे का त्या हातात ते रेडियम सारखं असतं ते लावायचे केस कलर करायचे हिप्पी ठेवायचे विकट मारायचे आणि आमच्या शाळेत तसला अलाउड सो आम्हाला काय पाहिजे होतं कॉलेजला गेलं की ते करायचं आणि ते रिचार्ज मारायचे तसले अकरा रुपयाचा रिचार्ज मिळायचा वन जी बी त्याला तीस मेसेज मिळायचे मग तो रिप्लाय करणार मग ती रिप्लाय आणि जर तुम्हाला हे वाटत असेल तर आधी पण ग्रुप ग्रुपमध्ये चॅटिंग व्हायचं कारण एखादा पोरगा जर प्रो झाला चॅटिंगमध्ये तर तो चार जणाला शिकवायचा हो बघ असं बोलायचं असतं हा बघ हा रिप्लाय आला आहे आता ती म्हणते मी जेवलो नाही तर तो जेवणार आता हिला पण सांगणार आपण मिसळ खाल्ली हे मग जेव्हा म्हणणार नाही नाही तू जीवन घे मी जेव्हा बसते <laughs> तर लगेच चार जणांना शिकवतो लगेच लर्निंग अँड शेअरिंग चालू असतं तिथं तर असाच फेज होता माझ्या आयुष्यातला चालू आणि पप्पांच्या माझ्या नात्यामध्ये अजून ती कडूपणा होताच जो प्रत्येक आणि पोराच्या नात्यात सुरुवातीला असलाच पाहिजे नाहीतर आपण बापाला भेणारच नाही आणि नाही नाहीतर इज्जतच नाही बरोबर आहे ना आजकाल जे पोर पप्पा मम्मीलाच म्हणतात मॉम अँड डॅड वी नीड टू टॉक अरे याड ऐकतो तू तू काय काय कोण तू आमच्याकडे तसं नव्हतं ए डायरेक्ट जिथं आहे तिथं बोलायचालू टाइम बिम घेणे विषय नाही तर मला पप्पांनी पहिला मोबाईल घेऊन जो दिला आयुष्यात तो होता चॅट सॅमसंग चॅट चॅट मोबाईल माहिती आहे किती सो चॅट मोबाईलला क्वार्टी की पॅड होतं क्युअर कोट त्याला टचस्क्रीन वगैरे नव्हता आणि आमच्या घरात एक नियम घातलेला की फोन सायलेंटवर ठेवायचा बघा काय नियम आहे सायलेंटवर ठेवायचा कारण पप्पाला मला माझ्या दिस नव्हतं रे कॉन्फिडन्स पण पप्पाला होता की हो लागल ना रे कोणाच्या तरी आणि भोळसाट आहे ना पोरग हे सो पप्पांचा पूर्ण फोकस माझ्या होता की ह्याला एवढा साडकायचा की अनुष बाहेरच नाही वागला पाहिजे काय ठीक आहे सो मोबाईल बिबाईल घेतला ते रिचार्ज बिचार्ज चालू आणि माहिती भेटा भेटीवर जास्त हे करायचो so, कॉलवर काही जास्त हे करत नव्हतं no. असेच दिवस चाललेले शाळेत जायचं हो, तुम्ही बघितलं असाल पहिल्या दिवशी हकालला रस्टिकेट झालो बऱ्याच गोष्टी होतो त्या कंटिन्युअसली बरोबर ना आणि कणगे माहिती आहे ना कणगी कनिंग असते घरात त्यात सगळं धान्य वगैरे ठेवतात त्याच्यावर मी फोन चार्जिंगला लावलेला जेव्हा तुम्ही निम्म मोकळा असलेला आता मी फिजिक्समध्ये पस्तीस आहे सो समजून घ्या सो ज्याचा घन म्हणजे वॉल्यूम कमी असतं त्याच्यावर जर काय ठेवलं आणि वायब्रेट झालं तर ते लय वाचतं बराबर ना इंजिनियर कोण कोण आहे हो म्हण की ये हां तर फोन त्याच्यावर ठेवलेला हो चार्जिंग लावलेला हो पहिल्यांदा फोन वाजला घुर <laughs> म्हटलं ओके okay. एवढं काय पप्पा म्हणले नॉर्मल वर्कर मी उठलो म्हटले तू बस मी करतो okay ओके म्हटलं मी उठलो पप्पा बघतो कोणाचा महिषण नाही नाही अभ्यास कर आणि ते बापाचं मुलाचं नातं कसलं असतं बघा ना की बापाला माहिती आहे का अभ्यास करत ॲक्टिंग करत आहे आणि पोराला पण माहीत असतं की बापाला माहिती आहे मी ॲक्टिंग करतोय <laughs> पण ह्याचा आउटकम पप्पाच्या मूडवर डिसाईड आहे मारायचा का नाही मारायचा <laughs> आ बरोबर आता ही स्टोरीमध्ये सोडून एक स्टोरी सांगतो ह्याच्यावरनं आमची टी व्हीची दुकान आहे टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीनची पप्पा पप्पा आहे बरोबर आहे तर आमच्या घरात आणि प्रत्येक वॉटलाचं मला वाटते जर तुम्ही असाल जे एन झी पण आता तर रिलेटेबल आहे तर चांगलंच आहे तर आमच्या घरात तर हा नियम होता पेपरच्या आधी टी व्ही बंद केबल कापायची तरच पोराला चांगलं मार्क पडतात ठीक आहे तर आमच्याकडे अजून एक नियम होता आणि जे आमच्या बाप्पाने सेट केला तर बहुतेक तुमच्या घरी पण हा नियम राहिला असेल की जेव्हा मी घरात पाय ठेवेल पप्पा म्हणायचे तेव्हा टी व्ही बंदच पाहिजे जर चुकून पप्पा घरात असताना टी व्ही चालू आहे दॅट मीन्स तुम्ही दिवसभर टी व्हीच बघत होता भले तू त्याच्या आधी नऊ तास अभ्यास केला असेल आणि पाच आधी टी व्ही लावला असेल तू नऊ तास टी व्हीचं बघितलं आहे है। गुन्हेगार हायस सो so, मी तो कोड क्रॅक केला की बाबा आता पप्पा आपल्याला साडाकर नाही आणि मम्मी भारे म्हणजे मम्मी आपल्याला बऱ्याच गुन्ह्यांमध्ये पण आहे ना म्हणजे अशा बारक्या बारक्या मदत करत असते पण मम्मी ओपनली कमिट करत तर मग हे सगळं चालू होतं आणि पुरुषाला आणि मे बी स्त्री यांना पण ही पावर दिली रे देवाने हो की बघा ना हीता, हीता, हीता की आमचं घर इथं बंगला इथं इथं उमराचं झाड आणि तिथून दोनशे स्प्लेंडर आहेत पण माझ्या पप्पाचे स्प्लेंडर कुठले ह्याचा आवाज मला डिट्टो माहीत असतो की पप्पा घेर कसा बदलतो हळू गाडी कशी होती टर्न कसा होणार ईटीए काय अल्फा टीम ओके okay. फुल मिशनच्या मोडवर जातात एटी ए थ्री वाइंड वाईंडअप एनिमीज इन द हॉल सो पप्पा स्टँड लावलं की मी टी व्ही करायचो आणि पुस्तक उघड पप्पा यायचे भैया काय अभ्यास करतोय हा एक्सप्रेशन बघताना की डिस्टर्ब का करताय तुम्हाला पप्पा म्हणायचे हा ओके कर कर मम्मी बघती परत दुसऱ्या दिवशी आले भैया अभ्यास करतोय हा मम्मी पर परत हसली आणि पप्पा मम्मीकडे बघून हसला मला भीती पप्पा हसल्यावरच वाटते पप्पा हसलाय म्हणजे पप्पाकडे काय तर हाय जे मला माहीत नाही आणि पप्पा बेकार मारल तिसऱ्या दिवशी सेम रुटीन पप्पा आले गाडी इटी ए थ्री मिनिट्स एनिज इन द हॉल अनुजातला बेडरूममध्ये कारण शेजारी अभ्यासाला बसायचं नाही ते तोडवायचं मला जाम सो त्यात मी बाहेर पप्पा आले टी व्ही बंद दारू उघडलो भैया काय करतोय अभ्यास करतोय मी म्हटलं होय होय मम्मी पण म्हणते पप्पा म्हणले मी महिन्यात तुझ्या बापानं अभ्यास केला पप्पाला एवढं भेचो पप्पाला एवढं भेटू मी एक कॅरेक्टर अडॉप्ट केलं टॉपर असलेच आणि एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यावर हो, कॅरेक्टर मला सोडायला पाहिजे होतं पण पप्पाच्या भीतीनं मी मे महिन्यात बी अभ्यास करतोय पप्पा म्हणले मे महिन्यात कुठला अभ्यास करतोय म्हणले दहावीचा आता पप्पांना तर कमिटमेंट दिली आजचा मार वाचलाय ह्याचा अर्थ उद्यापासून अभ्यास करावाच मी परत दुसऱ्या दिवशी पप्पा आले बरोबर गाडीचा आवाज आला एटीए थ्री मिनिट्स आत आले म्हणले भैया आजही अभ्यास करतोय हो आज लेट झाला तुम्हाला पप्पा मला विचारतो यो कम्युनिकेशनचा बेसिक रूल जेव्हा तुम्ही खोटं बोलणार आहे पुढच्याला प्रश्न विचारा तेव्हा हँग होतो अरे तू मी विचारायचं आहे तुला ओके पप्पा म्हणले बर बर कर अभ्यास पप्पांनी चावी गाडीच्याशी ठेवली आणि टीव्ही ठेवला हात टी व्ही लागला गरम ममला गरम केला टी टीव्हीचा दुकानदार आहे तो पोर्टेबल टीव्ही पाच मिनिटात तापतो त्याला माहित नसणार आहे का मग मी पण असते आणि मम्मीला बी माझ्या वाटते माझं लेकरू माझ्या धनीला कसं येड्यात काढतंय ना <laughs> माझ्या वाटते मम्मीला पण पण पप्पाचंच पोरग आहे ना मी सुरेश भोसल्याचाच समोर बसले मी म्हणलं टी व्ही तर सोडायचा नाही छोटा भीम कसं सोडणार सॉरी काय होतं ते जी कसं सोडणार बरोबर आहे जी कसं सोडायचं मी म्हणलं बरं आता ह्याच्यावर सोल्युशन मेन म्हणलं ना मेन घावलं की एका रात्री सोल्युशन दुसऱ्या दिवशी अभ्यास कराय मी ओलं कापड घेऊन बसलो पप्पाच्या गाडीचा आवाज आला एटी ए थ्री मिनिट्स ओलं कापड टी व्हीवरून फिरावलं कापड किचनमध्ये टाकलं मम्मीनं कॅश घेतला मी म्हणते आय गॉट युअर बॅक मी म्हणलं हे लक्षात ठेवा जे झालं ते आत्ता पप्पा आले पप्पाने टीव्हीला हात लावला अरे खरंच अभ्यास करतोय भाई म्हणलं हा मी म्हणणार नाही सारखी तर ऍक्टिंग नाही ना करू ना ना शकत मला आहे की माझ्या करिअरची सिरियसनेस अनुज <laughs> <आनुजासा> असं करते आमच्या <clears throat> <clears throat> घरात कपिल शर्मा आमच्या घरात चार व्ही लावलं ना तुम्हाला लाईफ टाइम स्पेशलचं सबस्क्रिप्शन मिळेल एक एक आणि पीस आहेत आता हे सगळं झालं आणि एक दिवस मम्मीला मी चुकून म्हणलं तुला कुठं काय कळतंय असं काय तर झालं मम्मीला म्हणलं तुला काय कळतंय आईला काय बी बोलायचं आई डायरेक्ट सुरुवात करते अरे तुझी ढुंगणं धुतली आत दरवेळी माझ्या ढुंगणाव का जायचंय तुम्हाला मम्मी म्हणली दम तुझा मुडदा बशिवते आणि असं म्हणून मम्मीनं मला मारलं नाही आणि जेव्हा पप्पा मम्मी मारत नाही हसत्यात ना तेव्हा जास्त भेटी वाटते पप्पा आले ए थ्री मिनिट्स आले अभ्यास करतोय होय टी व्ही हात ठेवला टी व्ही लागला गार खरंच भाई अभ्यास करतोय होय मम्मी म्हणली टी व्ही वाला लागतोय का हो पप्पा म्हणले होय की ग मम्मी म्हणली भाड्यानं ओलं कापड मारले टीव्ही लागला वाला मला पॅन्ट वल कस्तोर मारला सो हे होतं पप्पाचं माझं नातं है है गिराएक गिराएक की त्यांना माहिती आहे हा चुकतोय हा खोटं बोलतोय पण पप्पा पण मूडवर आज मारायचा आज नाही मारायचा आणि मी रोज प्रार्थना करायचो की गिरायक होऊ दे गिरायक झालं की पप्पाचा मूड आता बॅक टू द कनगी तिसरा नंबर आहे की नाही चांगला येते ना माझ्या तर फोन वाजला पप्पा म्हणले तो उठायचा नाही परत फोन वाजला टुडुंग तुडुंग वागला तसा अनुजनं वही दुमडली काप्यात ठेवली मम्मीला जाऊन म्हणला मजा येणारे भैर्य <laughs> कसली प्रशन पवार असते ना की आपल्या भावा शॉर्ट होणार <laughs> आहे <laughs> पप्पा म्हणले काय चाललंय आकाश तुझं आकाश माझं घरचं नाव आहे काय चाललंय आकाश तुझं म्हणलं कुठं काय भैया म्हणलं म्हणजे प्रेमानं बोलला आकाश म्हणलं म्हणजे चमडं काढणार आहे हाय ना तुमच्या घरी पण असं आई काम असलं की भैया नसलं की ओके तिसऱ्यांदा फोन वाजला आणि मला हळूच आपला एक टिपका तिथं आपल्याला घामाघूमच मी की खुणाची तीन मेसेज आले आहेत आणि मी डेट चेक करतोय की अरे रिचार्ज तर संपला नाही पाहिजे काय विषय तर पप्पा म्हणले बस मी बघतो पप्पा कणगीकडे गेले मम्मीला म्हणले शीतल काय करते म्हणले काय नाही भांडी घासते ओके ओके थांब अनुज पॅसेजमधून असा बघतोय पप्पांनी मोबाईलकडे गेले म्हणले अनु ह्याला लॉक आहे का मी म्हणलं पप्पा मी लॉक बीक ठेवत नाही मला लपवाय काय आहे तवा अजून बी आपल्या फोनला अजून बी आपल्या फोनला आप लॉक नाही कुठल्या कुठल्या ॲप्लिकेशनला पप्पा म्हणले बरं आणि हा डायलॉग मारून मी स्वतःला फाशी घेतल्यासारखं झालं बघा मी म्हटलं लपवण्यासारखं ला, काय आपल्याकडं सो so, पप्पांनी मेसेज वाचला आणि पप्पांचे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले आणि एक्सप्रेशन ह्या लेवलनं बदलले की मला कळलं की आयुष्यपत आज मी जगत नसतो <laughs> की हे लईच वेगळं काहीतरी होतं आहे पप्पांच्या चेहऱ्यावरती आणि अनुजीला भीती पण आहे आणि एक्साइटमेंट पण आहे की नक्की काय विषय आहे कारण माझ्या मोबाईलवर ना ती बी सर्च करते कधी कधी काय पण काय पण ह्याचा अर्थ साध्या फोनमध्ये तुम्हाला माहिती आहे का एक विषय असायचा एक गेम असायची त्यात परचेस असायचं माहिती आहे ना आणि कधीतरी तुम्ही चुकून पप्पाचा मोबाईल घेतला आणि परचेस केलं पप्पाला बांबू लावला आठवलं का ती भीती होती तवा इंटरनेट नव्हतं लगेच काय आम्ही म्हणायचं फॅमिली शो आणि डबल विनिंग वर टपूल <laughs> तर मग तिसरा मेसेज आला आणि पप्पांनी असा मेसेज वाचला आणि मी इथं असा अभ्यासाला बसलो या बघा नीट एकदम मी आहे तसा सीन पोट्रे करतो सो असा पॅसेज आहे इथं बेडरूम आहे बेडरूम मध्ये पप्पा आले आणि पप्पा माझ्या असे येत होते आणि पप्पानी अशी मूड धरलेली अशी आणि बाप्पाचं आणि लेकाचं नातं बघा की मला नाही नाहीये त्या मेसेजमध्ये काय मला माहीतही नाही आहे पप्पाच्या मनात काय बट मला माहिती आहे माझ्यावर शॉर्ट होणार आहे म्हणून मी ऑटोमॅटिकली माझी गेंड्याची चमडी ऑन केली <laughs> आहे आणि जसा पप्पा जवळ येतोय तसा मी असा आता आता पप्पाचा भ्रम काय झाला की ह्या खेळ्याला माहिती काय चुकलंय त्याशिवाय ह्यो डिफेन्स करतोय का मी म्हटलं पप्पा नाही नाही पप्पा आणि मी पप्पाचा धरला पाय पप्पा म्हणे का पाय सोड म्हणलं मारणार नाही भैया पाय सोड नाही मारत मला माहीत बी नव्हतं मॅसे म्हणजे आता त्यांचा ग्रह झाला की मला माहिती आहे मेसेज कोणाचा आणि काय बघा पाय सोडले मम्मी म्हणले काय हो सारखंच किती सहन करायचं त्यांना मोठं म्हणून मला बरं वाटलं <laughs> पप्पा मम्मीला म्हणले मला बोलायला लावू नका कुणी मम्मी झाली गप्पा आता म्हटलं माझा सबस्टिट्यूटच गेला माझा आणि आता अनुजला कळलं की ही मोठ्याची छोट्याची लढाई नाही फक्त शॉर्ट बाह्यावरच आहे तो रिलॅक्स झाला आणि पप्पा परत माघारी गेले मेसेज वाचले आणि मग म्हणले तुला माहिती आहे का तुला कोणाचा जा मेसेज आहे म्हणलं काय कोणाचा जा मेसेज येणार आहे कंपनीचा असेल दुसऱ्या पट्टी कोणाचा आणि ती एक इतकी वाईट चिप थ्रिल असते ना पुरुषाला आणि हे आमच्या काळ म्हणजे दोन हजार दहाला कॉलेजमध्ये असल्यापासून झालं आणि काय ह्यात आनंद मिळतो आमच्या जातीला पुरुष जातीला काय कळतच नाही हां नवीन नंबर घेत्यात नवीन नंबर घेतला की मित्राला कॉल करतात कॉल केला ते म्हणतो हॅलो कोण बोलतो ते म्हणतो तुझा बाप <laughs> काय माझ्या वाटते तुला ह्यात बघा पप्पा म्हणले मी मेसेज वाचून दाखवतो हाय आकाश i have been observing you since so many dates it's been a year that we met for the first time i think i am developing feelings for you in fact i feel i am falling for you i wish i could hug you right now love love tc पप्पा म्हणले काय हे मी म्हणलं कंपनीचा मेसेज आहे <laughs> उत्तर जेव्हा खोटं असतं ना तेवढा कॉन्फिडन्स जास्त पाहिजे खोट उत्तर कॉन्फिडन्स जास्त पप्पा म्हणतोय कंपनी आय लव्ह यू का म्हणती आता मम्मी माझ्या विरोधी टीममध्ये जाऊन म्हणती लय रिचार्ज मारत असेल म्हणून म्हणत असेल हू कॅरी <laughs> मी ना ती लाईव्ह रोस्टिंग मी म्हणले पप्पा म्हणले ही टवळी कोणी सांग तुझं वय काय काय चाललंय हे अ मला नाही माहित पप्पा आणि मी मराठी सेम इंग्लिशला शिकलेलो हग हा शब्द आधी ऐकला नव्हता मी म्हणतोय प्रेमाच्या मेसेजमध्ये हागा हागीच्या गोष्टी काय चालल्यात त्यात आज डेओलपिंग हे काय शब्द आहेत हे मी सेम इंग्लिशचा पोरगा वायच इकडं कोणाचं तर ऐकून मी इकडं जुडतोय पिक्चर बघतोय हॅरी पॉटर त्याचं सब टायटल आहे तसं वापरतोय मी आणि ती होती कॉन्व्हेंटची आता हा विषय वेगळाच व्हायला लागला पप्पा म्हणले भैया तुला मी दहा मिनटं देतो दहा मिनटात मला सांगायचं की ही कोण आहे हे पहिली वेळ हितच थांबवायचं हे म्हणलं बर आणि मला कळणार आहे की हा हरामखोर कोण असेल कारण की नंबर बदलल्यावर असलं चाल होत्या कोणाचा मेसेज असेल आणि आपला बाप पण किती भारी रे बघा ना की म्हणजे पुरुषच इन शॉर्ट की काय चांगलं केलं की मेरा पुत्र मेरा पुत्र <laughs> आणि काय चुकीचं केलं की शीतल तुझं पोरग <laughs> चुकला की आईचं पोरग जिकला की माझं पोरग त्या बिचारी आईनं काय करायचं का आणि मम्मीच आता तयारीत होते आणि मम्मीच तयारीत होती मम मम्मी मला म्हणते तुझा मूर्ता बसवते थांब हा तर माझ्या टीम मध्ये राहिलंच नाही कोण आणि आमच्या अनोजीला प्रेम आणि रिलेशनशिपचं पित्त आहे त्याला अजूनही पटत नाही त्या गोष्टी ते तवा पण माझ्यावर ते तवा अजून माझ्यावर म्हणजे तीन दुश्मन माझ्या घरात बरं मला माहिती आहे का हिवा माझ्या टीममधला गडी कोण आहे जो मला मेसेज करतोय पप्पा म्हणले इकडे इकडे मग मी मांडी घातलेली तसाच सरकलो असा पप्पा म्हणले मी पाय धरला पप्पा म्हणलं पप्पा आहो मला नाही माहीत पप्पा असं तसं भैया खरं सांग भैया भैया ही बरोबर नाही भैया भैया असं करू नको भैया भैया कुठं ऐकतोय भैयाला घेतला दोन पायाच्या मध्ये आणि मला मुजून नऊ बुक्के टाकल्या मला अ बी करता आलं नाही अनमार खाता खाता मला भारी बी वाटते की आईला पुरीचा मेसेज आलाय आपल्याला घ्या अरे म्हणजे प्यार का दर्द हे मिटा -मिटा प्यारा प्यारा ते जायला आईला जाऊ दे म्हणले त्याच्याकडे दोन दिवस आहे दोन दिवसात ही पूर्गीला माझ्या पुढे उभी करायची नाहीतर तू घरात राहायचं मी इतका बोगस मी ऑटोमॅटिकली शेडमध्ये स्वतःला इमेजिन केलं की शेडमध्ये राहायला लागणार आहे आप ला। आपल्याला आणि आत्ताच मी सॉरी म्हणतो त्या काळातल्या जेवढ्या मुली माझ्या बसमध्ये असायच्या त्या सगळ्यांना का सॉरी म्हणतो ते बी सांगतो मी कारण आहे ना पुढचे दोन दिवस मला ती मुलगी शोधायची होती कोण आहे ती म्हणून मी प्रत्येक मुलीकडे बघायचो की कोण माझ्यावर लक्ष आहे जी जी मुलगी माझ्याकडे बघल मी नीट बघायचो बघायचं का कोण टाईप आहे का इंग्लिशमध्ये कोण आहे का आणि दोन दिवस मी येड्यासारखा हिकडून तिकडं हिकडून तिकडं हिकडून तिकडं बघतोय मला काय पुरगी पूरगी घावली नाही मला रोज मारायची एकदा मम्मी मारायची एकदा पप्पा मारायचं आणि रोज मला मनातनं भारी वाटायचं की आई पोरीचा मेसेज आलाय आणि मला त्यात सुख वाटायला लागलं आणि माझी बॉडी पण सुन्न पडली आणि तीन दिवसानंतर जेव्हा मी आमच्या इथं नाक्यावर उतरलो तेव्हा एक मुलगी उतरली म्हणली आकाश माझा मेसेज वाचलास का मी <गण> <गण> म्हटलं तो हाय सोय म्हटलं तो केलेलास मेसेज म्हणली हो म्हटलं तू एक तर काहीतरी क्लॅरिटी कळव तू एक वर्ष आधी मला दादा म्हणती या आता आय लव्ह यू या आणि आमच्या घराच्या आसपासच ती मुलगी राहायची <laughs> एक लक्षात घ्या जेव्हा तुम्ही आयुष्यात ग्रो करत असता एका स्टेजला जाता तेव्हा तुमच्या तोंडातून अशा लोकांचं नाव घ्यायचं नाही ज्यांनी तुम्हाला वाईट काळात सोडलं yeah. <laughs> तिथं बी फुटेज द्यायचं नाही त्यांना जेव्हा हे व्हिडिओ बाहेर येतील आणि त्या दोघींना त्यांची स्टोरी ऐकायला मिळेल त्यांना दोघींना कळल माझ्याबद्दल बोलतोय पण माझं नाव दुखल ना तिला माहिती अरे हा माझं सांगतोय पण माझं नाव बी घ्या ना तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ती मला परत तीच वाक्य बोलायला लागली की म्हणली की अरे खरच मी खूप हो दिवस झाले तुला ऑब्झर्व करते असं तसं आणि तू दिसायला छान आहेस मी म्हणलं इथंच खोटं बोलली ही खोट म्हणलं काय आवडतं माझ्यात म्हणले डोळे म्हणलं अजून खोटं बोलली माझा डोळे एवढी सर माझा सर मला स्वेटर एक अन पोरण या पाळ्या म्हणायची आणि ही मला म्हणते डोळं आहेत जे फीचर मला आवडत नाही ते तिला आवडते म्हणजे बोगस ही मला हवेत नेत होती मी म्हणलं नाही 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 तर मी म्हणली तर ती म्हणली मला असं की अरे बघ तू विचार कर आय थिंक आय रिली लव यू आय रिली लव्ह यू मी म्हणलं थँक्यू आता आय लव्ह यू ला रिप्लाय कसा त्याचा आम्हाला सांगितच नाही कधी मी म्हणलं थँक यू ती म्हणली असं दिसतंय मांदाड ती गेली घरी मी गेलो घरी आज मी लय खुश होतो कारण आज मला मार बसणार पप्पांना म्हणलं पप्पा मुलगी सापडली मम्मी अनुचित मसाला गेला <laughs> मम्मी सांगितलं अशी अशी मुलगी इथं इथं राहते आता पप्पांनी मला सॉरी म्हणायला पाहिजे होतं का नाही कारण मला मारला तीन दिवस पण बाप कधी सॉरी म्हणत नाही बाप संध्याकाळी बिकरीतनं खायला घेऊन येतो आणि <laughs> हीच ब्युटी आहे की आज सॉरी बिरी काय नसतं बरोबर आहे इनडायरेक्ट सॉरी असतं किंवा म्हणणार तुला ट्रिपला जायचं होतं मग जा मग मला कधी कधी वाटतं कधी कधी खोड्या करून मार खाऊन घ्यावा जेणेकरून नंतर मनाला पाहिजे ते करता येईल <laughs> तर पप्पांनी मला म्हटलं भैया इकडे म्हणजे मम्मी झोपायला हो गेली अनुष त्याच्या रूममध्ये गेला आणि पप्पांनी मला थांबवलेलं आणि मला आता माहीत होतं की आज पप्पा मारणार तर आता आम्ही पप्पा त्या सोप्याच्या बस कडेला बसलेला आहे मी ह्या कडेला बसलेलो आहे पप्पा मला म्हणले भैया इकडे मी म्हणलं नाही पप्पा किती विचित्र गोष्ट आहे बघा ना की, की ज्या बापानं आपल्याला लहानपणापासून अंगखांदाव खेळवलं ज्याचा स्पर्श आपल्या अंगाला कायम असायचा तो बापा आज जवळ घेत असताना आपली फाट्टे किती बेकार ना की आज तो बाप म्हणतो इकडे तर आपली फाट्टी कार काय पप्पा आणि लहानपणी त्याच्या अंगखांदे वासायचो वा आपण का म्हणले इकडे 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 वाट ठेवायला माझ्या वा बाप्पाने पहिल्यांदा म्हणले भाई या हे प्रेमभीम काय नसतं बघा आता मी सोळा वर्षाचा निब्बा हसायचं नाही कोणी तुम्ही सगळे त्या वयात निब्बेच होता आणि विश्वास बसत नसेल फेसबुकला जाऊन तीन वर्ष आधीच तुझं फोटो तू बघ आणि त्याचं कॅप्शन वास तू फाने जंग इश्क ककी अब हे तू पोस्ट डिलीट करायचा विसरलायस ती डिलीट कर पहिलं तर पप्पा मला म्हणले हो भैया प्रेम भीम काय नसतं आणि हे वय नाही आहे मी तुला म्हणत नाही असलं काही करू नको पण आधी कर्तृत्व बनवायचं असतं आणि मग ह्या गोष्टी करायच्या ओके आणि म्हणले हे बघ तेवढ्यात मम्मी बाहेर आले नाही ते असताना स्त्रीला असतं रे की गॉसिप मी नसता नाही का आता विषय मम्मीविषयी आम्ही गप्पा मार पोरगा आणि बाप आईशे चर्चा करेल कर कधी गॉसिप पण मम्मी येऊन हळूच तिथं थांबली पण लिह बघ पहिलं प्रेम नशेबोल्याला मिळतं ना आपण नशिबवान नाहीये <laughs> पप्पा जे बोलला ना ते अहेड ऑफ टाईम होतं जसं मी आत्ता बोलतो ते आत्ता पटणार नाही बट तीन वर्षांना तुम्हाला पटणार सगळं आहेड ऑफ टाईम बोलायचं असतं कधी पण पप्पा अहेड ऑफ टाईम बोलला मी बिचारा निब्बा मला काय कळतंय पप्पा काय म्हणला पहिलं प्रेम नशिबवानाला मिळतं ना आपण ना नशिबवान नाही मम्मी म्हणली अर्थ काय हो पप्पा म्हणजे अगं शीतल तसं नाही ग अग माझ कुठं काय माझ्या मॅटरवरन ह्या दोघांच्या तीन दिवस आबोला मम्मी म्हणते पप्पाला भाकरी वाढ पप्पा म्हणते मम्मीला सांग मला भाकरी नको अरे तुम्ही समोर आहे तुम्ही बोला की मला का मधी घेताय हे सगळं झालं पप्पा म्हणलं बघ भाई तुला पाहिजे ते कर पाहिजे त्या इन्स्टिट्यूटला ॲडमिशन घे गाडी घेऊन दे मला ज्या ज्या गोष्टीपासून लांब ठेवलं त्या गोष्टीपासून पप्पा सगळं द्यायला तयार आहे फक्त म्हणले प्रेम करू नको जो बाप आपल्याला कधी भीती वाटायची बाप्पांना कारण मित्र आहे जे असे आहेत गाडी चालवतो आणि काय होईल तू गाडी द्यायला बाप माझा तयार झाला पाहिजे तो फोन घेऊन देतो पण प्रेम करू नको आणि बिझनेसमॅन आहे माझा पप्पा आणि मग असं झालं आता पप्पाने मला ह्या गोष्टी सांगितल्या पप्पाचं ऐकलंच पाहिजे ना मग आलो मी रिलेशनशिपमध्ये हे वयला भिकार असतंय दहा ते बावीस पर्यंत वयात त्या पोराला वाटतं माझा बापच माझा सगळ्यात मोठा दुश्मन आहे किती बेकार आहे बघा ना ऑर्डर पॅड घातलेली बी पप्पाच्या पैशाची असती शाळेची फी बी पप्पाच्या पैशाची मोबाईल बी पप्पाच्या पैशाचा आणि दुश्मन कोण का तर पप्पा नको त्या गोष्टीपासून लढवत असतो आणि त्यातच तुम्हाला दुनिया दिसत असते आणि सेम माझ्या बरं झालं मी खरंच सांगतो माझ्या आई बापानं मला सांभाळला ना त्यांना नमनच आहे मला माझ्या गद्द पोरग झालं ना लय आहे बाबा आहे सुविधा कमी आणि फिलिंग जास्त होत्या आता सुविधा जास्त आणि भावना कमी झालेल्या बरोबर आमच्या घरात एक नियम होता काय पाहिजे सांग आणून देतो पैसा हातात देणार म्हणून मी चांगला घडलो डायरेक्ट सांगतो असाच <laughs> आशीर्वाद ठेवू एक दिवस आम्ही येऊ देव बाबा म्हणले हे आय हॅव बेटर प्लॅन्स फॉर यू पप्पा म्हणले पोरगी पाहिजे कमी पाहिजे म्हटलं पप्पा पोरगी सोडून जाईल बाप थोडे ना सोडून जाणार आहे